नमस्कार, पुन्हा एकदा प्रिपरेशन फॉर करिअर्स या चॅनेलवर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिनांक 28/9/2020 रोजीच्या नोटीसद्वारे उच्च शिक्षणातील व्यावसायिक कोर्सच्या CET चे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासारख्या ज्यांना ही माहिती उपयुक्त असेल त्यांना शेअर करा. व अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा. सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 28/9/2020 रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये उच्च शिक्षणातील व्यावसायिक कोर्सच्या प्रवेश परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केलेल्या आहेत. विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आधीच्या CET परीक्षेच्या जाहीर केलेल्या तारखा या येत असल्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नवीन तारखा जाहीर केलेल्या आहेत. CET सेलच्या या नोटीसमध्ये BA BEd BSc BEd एकात्मिक या कोर्सची CET 18/10/2020 रोजी आहे. दोन वर्षाच्या BEdच्या कोर्सची CET व ELCT परीक्षा दिनांक 21 ऑक्टोबर, दिनांक 22 ऑक्टोबर व दिनांक 23 ऑक्टोबर 2020 बुधवार, गुरुवार व शुक्रवार या 3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेण्यात येणार आहे. BEd MEd एकात्मिक या कोर्सची CET 27/10/2020 रोजी आहे. तर MEd मास्टर ऑफ एज्युकेशन या कोर्सची CET 5/11/2020 अशी आहे. अशी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची दिनांक 28/9/2020 नोटीस आहे. तरी 2 वर्षाच्या BEdच्या CET साठी अजून 3 आठवड्याचा कालावधी असल्यामुळे उमेदवारांनी CET ची चांगली तयारी करावी. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे व ओळखपत्रासाठी पुरावा कोणता असावा या संदर्भात व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तोही व्हिडिओ पहावा. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या BEdच्या सामायिक प्रवेश परीक्षा संदर्भातील सर्व नोटीस, माहितीपत्रक, अभ्यासक्रम तसेच प्रवेशपत्र व स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याची लिंक www.mahaCET.org अशी आहे. या व्हिडिओतून तुम्हाला BEd CET च्या नवीन वेळापत्रकाविषयीची उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.